गुड मॉर्निंग, मी शीतल सरगडे. मी प्रोजेक्ट क्रेयन या संस्थेतून आली आहे. प्रोजेक्ट क्रेयन ही संस्था मानकूरमध्ये काम करते. ही आमची संस्था ड्रॉपआउट्स मुलांचं एज्युकेशन, न्यूट्रिशन, हेल्थ याविषयी काम करते. पाठीमागे आमच्याकडे स्पंदनतर्फे मलेरियाविरोधी कॅम्पेन झालं होतं. त्यामध्ये आमच्या बहुतेक पॅरेंट्सना या कम्युनिटीतील सर्व लोकांना मलेरियाविषयी माहिती समजलेली होती. तर मला असं वाटतं मॅडम की आपलं जे मलेरिया मुंबई अगेन्स्ट मलेरियाचे कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये एन जी ओचा पण खूप मोठा सहभाग आहे. आणि याच्यामध्ये अजून जर झिरोवरती हे रेट आपल्याला आणायचा असेल तर एन जी ओबरोबरच कम्युनिटीतील CBOs, मंडळस त्यांना पण अवेअरनेस करणे खूप गरजेचं आहे. कारण जे काही कम्युनिटीमधील जे काही लोक राहतात त्यांना अजून पर्सनली स्वतः एवढा अवेअरनेस नाही आहे मलेरियाविषयी आणि इलिटरेसी भरपूर आहे. त्याच्यामुळं तिथून पुढं हे करताना जास्तीत जास्त ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन अवेअरनेस खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं मला. थँक्यू. हॅलो, मी एम बी बरवाल्या फाउंडेशन स्पंदन होलिस्टिक इन्स्टिट्यूट घाटकोपर येथून आलेलो आहे. जसं मॅडमने सांगितलं की फाईव्ह पॉईंट्सपैकी शेवटचा पॉईंट आहे की मलेरिया अवेअरनेस कॅम्पेन आहे. गेल्या वर्षी च्या मीटिंगनंतर आम्ही हे सर्व अवलंबून केलेलं आहे. एम आणि एन वॉर्डमध्ये घाटकोपर, गोवंडी, वाशी, मानखुद, शिवाजीनगर यासारख्या इथे आम्ही स्टुडंट्स, स्कूल स्टुडंट्स तसेच कॉलेज स्टुडंट्स, अंगणवाडी टीचर्स आणि पॅरेंट्स या ठिकठिकाणी आम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेतले. त्याचबरोबर जसं आमच्या सरांनी मागच्या वेळेस सांगितले होते की पॅरेंट्स म्हणजे मदर्स हे सगळ्यात जास्त रोल असतो की ज्या जर एखाद्या मदरला त्याचे महत्त्व कळले की व्हॉट इज मलेरिया आणि त्याच्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय तर पूर्ण घरी ती सांभाळू शकते. तर त्याप्रमाणे आम्ही मदरला देखील तिकडे रिइन्फोर्समेंटसाठी त्यांना सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन चे सर्टिफिकेट्स दिलेले आहे. आणि मॅडम जसं तुमचा त्याचप्रमाणे डॉक्टर टिपरे देखील मॅडम मागच्या वर्षी आमच्या इकडे मानखुरच्या या ठिकाणी आल्या होत्या. असंच लेक्चर अवेलेबल करून दिले तर आम्ही अजूनच अजून कॅम्प ठेवू आणि पुढे ह्या वर्षीसुद्धा मलेरिया 2012 मुक्त करण्यास आपलं साथ देऊ. माननीय महोदय, मॅडमजी आणि बसलेले सर्व बीएमसीच्या अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. सर्वात महत्त्वाचं आहे की बरवाल्या फाउंडेशननी मलेरिया अभियान यांनी चेंबूरमध्ये मलेरिया मुक्त ही मोहीमच सुरू केली होती. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी आम्ही या मीटिंगमध्ये आलो होतो आणि आम्ही ठरवलं होतं की चेंबूरमध्ये कोणालाही मलेरिया होऊ देणार नाही. आणि आम्ही ते करून दाखवलं की ग्रासरूट लेवलवरती जाऊन लोकांना ट्रेन केलं आणि लोकांना सांगितलं तुम्ही लोकांना ट्रेन करा का मलेरिया होऊ नये. की मलेरिया ही मच्छरमध्ये होतं पण लोकांना बेसिक माहिती होतं. आणि बीएमसीचा आम्हाला इतका सपोर्ट मिळाला, मॅडम सुद्धा आले होते, त्यांनी लोकांपर्यंत जाऊन चर्चा केली, आम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली, प्लस जे कम्युनिटीचे लोक होते बालवाडी टीचर्स त्यांना ट्रेन केलं. त्यांनी सांगितलं आम्हाला ट्रेन करून आम्हाला काय मिळणार. आम्ही म्हटलं आम्ही तुम्हाला ORF आणि आमचं होतीने एक सर्टिफिकेट देऊ. आणि त्यांनी आम्ही एक सर्टिफिकेट बनवलं आणि लोकांना वाटलं की खरोखरच असं सर्टिफिकेट दिलं तर त्यांनी खूप जोराने काम करायला सुरुवात केली आणि खूप चांगला सहभाग आम्हाला मिळाला. आणि आम्ही विचार केला आणि खरोखरच आम्ही दाखवून दिलं की चेंबूरमध्ये कोणालाही मलेरिया होऊ नये. आणि खरोखरच रिपोर्ट आला की मलेरिया चेंबूरमध्ये खूप कमी लोकांना झालाच नाही असा रिपोर्ट पण आला होता. आणि आमचा BMC आम्ही थँक्यू सो मच म्हणतो की आम्ही यापुढेही चांगल्या पद्धतीने आम्ही या कामामध्ये सहभाग घेऊ. थँक्यू सो मच. मी डॉक्टर वर्षा पुरी, मी AHO सर्वजण जाता. आय वॉज AHO जी साऊथ वेन मलेरिया वॉज व्हेरी हाय इन जी साऊथ लास्ट इयर. आणि लिटरली डॉक्टर बांदिवडेकर, डॉक्टर बामणे जी साऊथमध्ये असायचे आणि आमच्याकडनं ॲनालिसिस आणि ऑब्झर्वेशन असायचं. अँड वी हॅव सीन दॅट विथ युअर गायडन्स हे जी साऊथमध्ये मिरॅकुलस डिक्रीज झालेलं आहे मलेरियामध्ये. अँड वी विल बी वर्किंग इन द सेम वे अँड ब्रिंगिंग डाऊन मलेरिया. Good afternoon, I'm Dr. Rasalkar, Deputy Executive Officer. Like one of the officers suggested in, from New Mumbai's concern that schools should be involved. Actually, just last week we have trained the headmasters and one another communication expert from 98 municipal schools from Elwad. Around 190 teachers had come. We have trained them to regarding the aspects of malaria so that they will go and inform the same thing in the to the children. Similarly, I have one suggestion that especially in the slums, the
slum people, so as to prevent roofage leaking, they spread a blue plastic sheet. And to see that it doesn't fly up due to during the rains, they put some tires and odd articles. So to instead of that, if they can fix a tire sheet which gets stuck to the roof, then they need not keep any of these kinds of things. And I don't know, because probably the cost of the sheet is more than the plastic sheet. People may not be following it up. If some NGOs or some construction building purpose, I mean builders come forward to subsidize this sheet, people may stop using the plastic sheet and a significant amount of breeding spots can be eliminated. Thank you. नमस्कार, मी राजन शिंदे. नवनिर्माण समाज विकास केंद्र या संस्थेकडून मी आलो आहे. तर सर्वप्रथम मी बी एम सीचं अभिनंदन करेन त्यांचं जे कॅम्पेन चालले ते त्यांनी ऐच्छिक करून दाखवलं त्याबद्दल. आमच्या ॲक्च्युअली काम जे चालतं हेल्थच्या संदर्भामध्ये ते मोस्टली टी बी आणि एच आय व्ही या आजारासोबत डायरेक्टली काम चालतं. पण 2011 आम्ही सिनर्जी ग्रुपसोबत एक छोटीशी आम्ही हेल्थ मलेरिया कॅम्पेन म्हणून घेतलं. तर त्यामध्ये आम्ही जवळपास बी एम सी जे काही काम करते ते लोकांना पूर्णपणे लोकांना फक्त एक भाग लागतो की बी एम सी कळत नाही, बी एम सी कळत नाही, म्हणजे असं एक ओरड असते. तर ते करून दाखवण्यासाठी आम्ही लोकांकडनं असे काही कॅम्पेन करून घेतले, जसं की एरिया स्वच्छ करतं, तर त्या एरियातल्या लोकांना ते अवेअर करून ते गरज काय ह्या पद्धतीने आम्ही केलं. स्ट्रीट प्ले केले 8 जवळपास, आणि त्यानंतर आम्ही मलेरियाचे डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना खास बोलवलं की मलेरिया विषयावरती लोकांना हेल्थ टॉक देण्यासाठी. आणि या सर्व ॲक्टिव्हिटीमधून आम्ही जवळपास 2500 ते 3000 लोकांपर्यंत पोहोचलो. ॲक्च्युली आयडिया खूप साऱ्या होत्या, पण तिकडे फंडाची म्हणजे फंड लॅकिंग असल्या कारणामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. पण इन फ्युचरमध्ये 2012 आम्ही बी एम सीसोबत नक्कीच असू हे आम्ही आश्वासन देतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे राजन नारिंगरेकर अँड आय एम अ पार्ट ऑफ अ वेक्टर कंट्रोल ॲक्टिव्हिटी इन द कॉर्पोरेशन. In the year 2010, I was posted in the D-Ward and there was an additional responsibility of KEIST because the officer at working at KEIST had met with an accident. Now, just to have an idea about vector control activity, I'll tell you one thing, that a spoonful of water is sufficient for Anopheles to breed, which is responsible for transmitting malaria. You can imagine a leakage in this fair season. One experiment which I performed was after 86 seconds, one drop of water was falling from the joint leakage below the overhead water storage tank, occupying say 6 inch diameter of area on the terrace, and this much water was having 5 Anopheles larvae. So one larva which is after metamorphosis coming out with an adult mosquito can transmit 100 of malaria cases. So that is a quantum of work. So you can we have enumerated say 36 different variety of this mosquitogenic situations like water storage tank or articles etc. Just to have idea, last year we performed one survey in the slum and we counted 186,000 drums in K East area itself. Looking at the life cycle of the mosquito only of 6 to 8 days, it is utmost necessary to inspect each and every drum every week. So it was not possible with the vector control stock. We took help of a CHVs and blanket treatment was given. Instead of inspection and then detection, all drums were treated. Second important task in the slum area was the tarpaulin and odd articles kept on the top. So last year we have started the campaign. We purchased ladder extendable to 20 to 25 feet. And almost all tires and tarpaulins which were having water collections were removed, resulting in excellent result of reduction in the vector density and the reduction in malaria cases. This year also we promised that we already planned for KEIST. We are going to have a individual presentation of all pest control officers and MOs in coming week. So many things have been planned. We have started this year right from the 2nd of March, because 1st of January was holiday, Sunday. So on 2nd January, I conducted a meeting of all categories, laborers, JOs and all. And we have planned the program for entire year. We have already started. We are at the, say, almost of 25% to 30% program, which was planned. We are running that nicely. First of all, we inspected the whales, which is the chief vector breeding location.
and the leakages are being tackled in this fair season, and during monsoon all activities will be, whatever we have performed last year will be continuing that, and we'll see that the case which is still in the high risk ward list, we'll try to take it out in this year. Thank you. माफ करा, ORF चे एका मेंबर ला एक प्रश्न विचारायचं आहे. गुड आफ्टरनून एवरीवन, अँड माय क्वेश्चन इज टू द MCGM. आय जस्ट वॉन्टेड टू नो इफ यू इंटरॅक्ट विथ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट इन टॅकलिंग दिस मलेरिया प्रॉब्लेम, बिकॉज आय हॅव बीन टू द लँडफिल, आय सॉ दॅट देर इज अ लॉट ऑफ वेस्ट अँड फ्लाईज टेंड टू ब्रीथ देअर, अँड ऑल्सो द ALMs विच कॅन प्रोपगेट युअर कॅम्पेन वेल, सो डू यू इंटरॅक्ट विथ दॅम? And can it be improved? These were my questions. There's a department called as Solid Waste Management. The chief engineer of Solid Waste Management is now retired, and earlier we had coordinated entire activity of the insecticide department and public health department with those people, and they had got appointed people on the contract basis, and there was a massive training program with those people for insecticidal activities, for removal of the odd articles, and for the referral of the cases in the community as and when they go around the community to refer the cases to the health posts and dispensaries. Which is the role of ALMs. We did engage with ALMs to a certain extent last year, but I think there is a vast ground that is still can be covered in our engaging with the ALMs. So probably EHO and Dr. Dibre and everybody can work out a plan from now onwards and involve ALMs to the extent that many of the NGOs were involved last year. Good morning again. As madam has rightly pointed out, that I missed one slide regarding the medical checkup camps which we had last year. It was a special activity. It was a joint venture from medical college, public health and peripheral hospitals, and we had this has become a very popular activity. Even elected representatives were actively participated into that. Such 69 camps we had in the monsoon last year, and a lot many people, they got the benefit of this, and this kind of activity is going on still in the community, but now it is on the weekdays from the health post staff. So in a month around 1000 to 1500 slides are being collected through such camps in the community, and it is running successfully still now. Another issue regarding advocate Kashid sir has said, already madam, we have made arrangement for the chairs. Now we are working on the sitting place. There is a genuine problem in some wards for the sitting place is not there, so we'll work on to that, and I'll be in touch with you. Thank you. ॲडव्होकेट काशिदने जी सांगितलेली सूचना आहे त्याची पूर्णपणे मॅडम मी डायरेक्टिव्ह दिलेले आहेत, मे महिन्यापर्यंत आपल्याला करायचे आहेत. पण मॅडम एक सबमिशन होतं किंवा सजेशन होतं, जसं आपण TVला आता 24 हे वाढवतो आहोत, तर त्या जशा व्यवस्था करतो आहे त्याच्याबरोबर आपण जागा ज्या मिळणार त्यात इन्कॉर्पोरेट करून घेऊ, एवढं एक सबमिशन होतं. हॅलो, माझं नाव किरण कांबळे आणि मी नवनिर्मा समाज केंद्र संस्थेमध्ये काम करतो. आम्ही आर साऊथ आणि पी नॉर्थ आणि धारावी ह्या पट्ट्यामध्ये काम करतो. जर ह्या मुंबईचा उपनगर जर पाहिलं तर ते जास्त प्रमाणामध्ये सलामेरिया आहे आणि वाढतही चाललं आहे, आणि ह्या एरियामध्ये आज मास्कुटचं प्रमाण फार प्रमाणात वाढलं गेलेलं आहे ज्या एरिया आम्ही राहतो, तर तिकडे जी काही प्राथमिक स्वरूपात जी काही दक्षता घेतली पाहिजे ती कुठेतरी कमी प्रमाणात आज येते. दुसरी गोष्ट, आज ज्या सलाम पॉकेटमध्ये जे काही डॉक्टर्स आहेत आणि ते जे काही ट्रीटमेंट करतात त्यांना सध्या मलेरियाचं काय ट्रीटमेंट केलं पाहिजे, काय औषध दिले पाहिजे हे त्यांना माहीत नसतं, म्हणून तो पेशंट सफर होतो आणि तो प्रायव्हेट हॉस्पिटल जाऊन त्याच्याकडून भरपूर पैसे काढले जातात. तर जे काही BMC चे हेल्थ सेंटर आहेत तिकडे आपण मलेरियाचे एक वेगळे डिपार्टमेंट आपण तिथे सुरू करू शकतो का, जसं TB चं डिपार्टमेंट आहे ते TB चे औषध दिले जातात, तसे डॉक्टर एक्सपर्ट आपण त्या हेल्थ सेंटर बसू शकतो का, जेणेकरून जी गरीब लोक आहेत, जी काही लोक आहेत त्या वेगळे अप्रोच होऊ शकतात.
दुसरं गोष्ट आहे की वारंवार पाईपलाईन फुटत असतात आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठा तिथे निर्माण होतो, त्यामुळे तिथे तिथूनही मलेरिया होण्याचा खूप चान्स असतो. तर ज्या नादुरुस्त ज्या खराब पाईपलाईन आहेत त्या लोक दुरुस्त झाल्या तर तेही आपण त्याचा मलेरिया कॅम्पेन आपण थांबवू शकतो. दुसरी गोष्ट काही लोकांना असं बोलले की ज्या स्थानिक एनजीओ आहे ज्या आज काम करत आहे त्यांना आपण जास्त जास्त अवेअरनेस दिला पाहिजे आणि त्या स्थानिक संस्थेने लोकल मंडळाबरोबर ह्या कॅम्पेनसमोर काम केलं पाहिजे. तर सर्वप्रथम बीएमसीने स्थानिक ज्या संस्था आहे यांना जास्त ट्रेन केलं पाहिजे, त्यांचं वर्कशॉप घेतलं पाहिजे मलेरिया संदर्भात आणि त्यांना सक्तीचं केलं पाहिजे की तुम्ही ह्या प्रश्नावर काम करणं गरजेचं आहे. ह्या माझ्या एक सूचना आहेत. थँक्यू. Good afternoon, I am Dr. Dipre. I am looking after the awareness campaign part of the role of malaria. And thank to ORF once again. And we are looking forward to some new things in this coming year. The suggestions which, two suggestions were, one for the society that has come up, you know, breeding places. If we can create with the same impact. So I have taken down the notes as far as I am concerned. And I'll definitely make it sure that the awareness is given the first priority like how some people have suggested. Thank you. Namaskar. मी त्रिरत्न प्रेरणा मंडळ या एका सीबीओतून आहे आणि एक मगासचा जो एक मुद्दा आला तो पुन्हा मी म्हणजे एक रिपीट करू इच्छितो. तो म्हणजे वन टू वन टॉक विथ जेओ असा जो आला होता, पण त्यावेळेस आपण ते प्रत्यक्षात जेवणबरोबर बोलताना त्या जेवणबरोबर आणखी एक गोष्ट प्रकर्षाने बोलावी लागेल, ती म्हणजे स्थानिक संस्था मंडळं वगैरे जी आहेत त्यांची एक लिस्टिंग होणं गरजेचं आहे आणि त्या जेओ किंवा तिथले जे पी सी ओ असतील त्यांनी त्या लिस्टवरती जास्त लक्ष दिले पाहिजे की ह्या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तर हे लिस्टिंग होणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला एक वाटतं. धन्यवाद. ही ॲक्च्युली फार चांगली सजेशन आहे. आपण आता पुढच्या 3 महिन्यात काय करू शकतो, वॉर्ड लेवलला जितके एन जी ओज आहेत, तर वॉर्ड लेवलला जितके एन जी ओज आहेत, ए एल एम्स आहेत, काय सी बी ओज आहेत, जे सर्व आहेत त्यांची वॉर्ड त्या त्या वॉर्ड करता जर आपण बैठक पुढच्या 2 महिन्यात ऑर्गनाईज करू शकलो, तर जो आपण मायक्रो प्लॅन म्हणतो, तर सर्व एन जी ओज, ए एल एम्स आणि सी बी ओजना आपल्या वॉर्डच्या मायक्रो प्लॅनिंगमध्ये ऑर्गनाईज करून घेऊ शकतो. Hello, good afternoon all. First, my name is Dr. Sanjeev. I'm working for the CACC, it's an NGO, which is located in HST. First, I would like to appreciate the work done by the MCGM and all my best wishes for reducing the morbidity and mortality caused by the malaria and the, let's hope for the dreams which we are saying for 2012 comes true. Thank you. Down from something over 150 to 65, and I smiled when our colleague Dr. Bomare said 35. It is like shaalemadhe 85 markaparyanta jaana sopa asta, pan 85 cha pudcha ek ek mark he Sachin cha 99 nantar 100 avya shatakachi vaat paanyasarkha. tyachamule well target setting he tar mahatvacha ahe आणि ते करणं योग्य आहे कुमारे म्हणतात तसं, पण ह्यासाठी कॉन्सर्टेड एफर्ट्स करावे लागतील. मी आपले सर्वांचे पॉईंट्स घेतलेत, 28 नवीन मुद्दे मिळालेले आहेत, त्याचा सोमवारी रिपोर्टही मॅडमना सादर करू, याच्यावरती काम करू. दोन्ही एक्स्ट्रीम्सला काम करावं लागेल, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स यांच्याही बरोबर काम करावंच लागेल आणि त्याचबरोबर जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये प्रॅक्टिस करणारे जे कदाचित प्रॉपर डिग्री नसलेले असे वैद्यकीय मंडळी असतील त्यांच्याही ट्रेनिंगचा विचार करावाच लागणार आहे. ॲम्बेसेडर ब्रँड नेवायचा ही एक बाजू झाली आणि घराघरातली असलेली गृहिणी आणि माता ही खरी ॲम्बेसेडर आहे हा दुसराही विचार आज पुढे आलेला आहे.
शाळेत जाणारी मुलं जी आहेत ती एक फार महत्त्वाचं माध्यम आहे. आणि नॉर्मली आपण म्हणजे वडील मुलांकडनं छान गोष्टी शिकतात हे सत्य आहे त्यातलं. आणि जेव्हा आपला मुलगा असं म्हणतो की असं करू नका तेव्हा बाबाला खऱ्या अर्थानं लाज वाटते. त्याच्यामुळे आय थिंक तो सुद्धा एक मुद्दा बघायला हवा. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बरोबरचं कोऑर्डिनेशन आपल्याला रिव्हाइव करायला लागेल. स्थानिक संस्थांचं लिस्टिंग हा एक ब्रिलियंट पॉईंट आहे. आणि हा थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही गेल्या वर्षी विचार केला होता. दहीहंडी करणारी जी मंडळं आहेत, गणपतीची जी मंडळं आहेत, पण तो आम्ही पुढे नेऊ शकलो नाही. पण आय थिंक तो मुद्दा आम्ही यावर्षी पुढे नेण्याचा विचार करू. बिल्डिंग रिनोव्हेशन पहिलं मी करणार आहे. माझ्या स्वतःच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत जे काम चाललंय त्यांना आज संध्याकाळी जाऊन ओरडणार आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की नवीन बिल्डिंगवरती लक्ष असतं, परंतु पर्टिक्युलरली मुंबईत कोणतीही नवीन बिल्डिंग बांधल्यावर 2 वर्षानंतर त्याच्यावरती अशी एक वेगवेगळ्या प्रकारच्या उभ्या आडव्या रेषांचा नकाशा तयार झालेला दिसतो. आणि ते काम महिनोन महिनं अनेकदा काही लोक काही मेंबर्सचं कॉन्ट्रीब्युशन न आल्यामुळे ज्या वस्तुस्थिती असतात, पण त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला लागेल. कॉलेज स्टुडंट्स, दिस इज ऑल्सो अनदर पॉईंट. आय ट्रुली ॲप्रिशिएट ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट जे तुम्ही डिझाईन केलं एका NGO ने आणि ते तुम्ही डिस्ट्रीब्युट केलं, आय थिंक दॅट्स अ बिग थिंग. आणि हे करायला काही अडचण येऊ नये असं वाटतं. डॉक्टर पट्टीवालांनी आयचं इलिट्रेशन करून फार छान शब्द वापरला, इंटेन्सिव्ह इन्क्लुझिव्ह इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स. तर हा एक जो I3 कॉम्पोनंट आहे हा आपल्या आयपॅड आणि आयपॉडच्या जगामध्ये आपल्याला पुढे न्यावा लागेल. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. सुखदेव काशीद आणि आम्ही हे कधी टेबलच्या 2 मजल्यावर नसतो असंच मला अनेकदा वाटतं की आमची इंटेन्शन्स एक आहेत. त्यामुळे मॅडम खरंच आपण कर्मचारी आणि GO यांच्याबरोबरचा जो संवाद आहे हा आणखीन वाढवूया आणि हा फ्रुटफुल करूया. खूप छान वाटलं आजची मीटिंग झाल्यावर. मॅडम अर्थातच समारोप करतील, पण मला नेहमी मुंबईकडे बघताना आणि हॉस्पिटलमध्ये काम करताना असं वाटलं की एका बाजूला जर आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांटच्या गप्पा मारायच्या, जुळलेली 2 मुलं सोडवायची किंवा 500 कोरोनरी बायपास केले म्हणून सांगायचं, त्यावेळेला दुसऱ्या बाजूला मलेरियाने मृत्यू घडवून द्यायचा, इथे कुठेतरी आमच्या वैद्यकीय व्यवस्थेचं एक अपयश आहे. आणि त्याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. आय विल ओनली एंड विथ अ ब्युटिफुल गझल विच हॅज बीन सन बाय चित्रा सिंग वे बॅक इन 70s. And that ghazal you will perhaps remember. It's like this. Kisi ranjish ko hawa do ke main zinda hu abhi. Mujhko ye ehsaas dila do ke main zinda hu abhi. Ranjish is a difficulty. Ranjish is a problem. Ranjish is a foe. So I won't be let down by a difficulty. In fact, that tells me again and again that I am still alive. And there's a lot to be done. And it says further, je he tujha 35-kade target kade jana sarka hai. Ki faasle aur mujhko मेरे रुकने से मेरी सांसें भी रुक जाएगी. इफ आई स्टॉप आइदर विद अ कॉम्प्लेसेंस फीलिंग और बिकॉज ऑफ सरमाउंटिंग डिफिकल्टीज, मेरे रुकने से मेरी सांसें भी रुक जाएंगी. फासले और बढ़ा दो कि मैं जिंदा हूं अभी. दैट व्हेन यू रिड्यूस दैट टारगेट फ्रॉम 65 to 35, इन फैक्ट द फासले टू वर्क इज गोइंग टू बी मोर, बट वी विल वर्क. थैंक यू. Wrap up, I thought maybe I could make a suggestion on behalf of ORF, which is just that, you know, so one of the dominant themes, you will talk about all the others, is the awareness campaign. So I was going to say that perhaps at ORF we could work with you to maybe create short films in multiple languages that could probably be played out at theatres. We can try to raise the funds to do that also. I mean, there must be CSR funding available. I'm looking at Reliance. So we could maybe create films, because now the stage has come to go beyond. Of course, we target organizations, but maybe people, and then maybe we try to come up with some innovative films, and we'd like to help work on that. So that's the only suggestion. At the end, I really want to once again thank all of you, and once again on behalf of MCGM, just say this much, that we are probably in 2012, we shall be more committed towards this this whole battle, I would say, of Mumbai against malaria. Just as we had all assembled here in May 2011 and carried the Mumbai mantra from here, in a way it is good to come back to this very hall, because the consolidation of Mumbai mantra in fact happened in the last workshop that happened here.
This year too, a lot of new ideas have generated. In fact, Dr. Roke, of course, has listed out all, but I can easily see 6 ideas which were kind of gaps last year and which we will immediately start working on this year. On a personal level and on an organizational level, I think it gives an immense feeling of satisfaction. Because like somebody said, I think you said, probably it is easier for people to always point the blame, not just on MCGM, but on corporations and governments. But I have always believed, this is a very strong belief that I have in me, and it's been a consistent belief in the 20 years that I am in government, that government machinery anywhere in Maharashtra, and I've worked through the length and breadth of the state, government machinery, in fact, and obviously corporation is a part of it, has a tremendous amount of, firstly, the expertise, secondly, the talent, thirdly, the willingness to work towards a determined goal. All that is required is to probably set out a goal, and the kind of synergy that teams develop. It's an amazing thing to go through that whole synergetic process. All the main players in MCGM are here, and I am very happy that they are represented at all levels. It is not just that few senior officers are present here today, but people who worked in the ward. And I must really say that when Narangikar spoke, he actually spoke on behalf of all the 24 PCOs who have done such a marvelous work in vector control. And when Advocate Kashid spoke, he spoke for all of the staff, all the class 3, class 4 staff, and also probably CHVs that are not even a part of MCGM employees as such. So once again, so far, when I speak this, I really speak on behalf of all government organizations and all corporations the world over, which probably bear a lot of flack whenever things go wrong. But in the last year, with everybody's support and with every single Mumbaikar who mattered, we have once again shown that if we set out a goal for ourselves and decide to work in a focused manner, teams do get built up, synergies are created, and in the same way forward, we look forward to a much better monsoon in 2012. Because as Dr. Oak has said, ultimately we have to, not this year maybe, though we'll try, but ultimately we have to reach to an year when, like polio, malaria also is a thing of past for Mumbai. Thank you so much. Next project hopefully will be initiated sometime soon. There's a
24th of March, perhaps then or some around that time, we are about to flag off a TV campaign, and we hope to welcome you all to participate in that one too, actually. So please join us for lunch before you go home. Thank you all for coming.